अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेते तथा गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार डॉ नितीन कुडवते यांनी मिशन लोकसभा अंतर्गत ग्रामभेटीचा झंझावत सुरू ठेवला आहे. या अंतर्गत डॉ कुडवते यांनी गडचिरोली तालुक्यातील वसा, पोर्ला, टेंभा, गोविंदपूर या गावांना भेटी देऊन स्थानिक कार्यकर्त्यांसोबत नागरिकांसोबतही चर्चा केली. या दरम्यान गोविंदपूर येथे कुणाल साईनाथ भोयर व 5 या मृत बालकाच्या कुटुंबियांना डॉक्टर कुडवते यांनी आर्थिक मदत केली. 28 ऑक्टोबरला सर्पदंशाने कुणालचा मृत्यू झाला होता. याबाबतची माहिती मिळताच डॉक्टर कुडवते यांनी कुणालच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी कुणाल पेंदुरकर, चोखाजी बांबोडे, पंकज बारसिंगे, संजय भोयर, नंदकिशोर भांडेकर, देवीदास भांडेकर, गणेश कोलाटवार, गजानन गिडाम प्रामुख्याने उपस्थित होते. यानंतर कुडवते यांनी टेंभा गावाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कुणाल पेंदुरकर, पंकज बारसिंगे, लोमेश ठाकरे, कवडूजी पिठाले, नरेंद्र ठाकरे, बालाजी ठाकरे, चुडाराम समर्थ, चुडाराम कोलते, रामचंद्र कस्तुरे, शालिकराम मडावी, नेताजी ढोलणे प्रामुख्याने उपस्थित होते. वसापूरला येथील नागरिकांशी चर्चा करताना सरपंच मंगला भोयर, उमाकांत भोयर, रमेश इंगळे, कुणाल पेंदुरकर, दादाजी देशमुख, संजय इंगळे, पंकज बारसिंगे, वासुदेव निंबाड, किसनजी निशाने, शिवराम नैताम प्रामुख्याने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जय विदर्भ न्यूज, गडचिरोली.